नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आपलं एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडची टार्गेट सिरीज आणि आज आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर उद्याचे व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला कोणते चालू घडामोडीचे पॉईंट्स वाचायचे आहेत तर ते आपण डेली टार्गेटच्या माध्यमातून बघत असतो तरी टार्गेट सिरीज कोणासाठी आहे जे कोणी कंबाईनची पूर्वप्रषा दोन हजार चोवीसची देणार असेल त्यांच्यासाठी आणि जे कोणी दोन हजार पंचवीसमध्ये राज्यसेवानी कंबांची तयारी करत असेल त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे तर या टार्गेटसाठी काही पुस्तक असणं गरजेचं आहे आत्ता आपलं टार्गेट चालू आहे जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीस या सहा महिन्याचं यासाठी सिम्प्लिफाईड अंक बत्तीस आणि तेहतीस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे परिक्रमाची मासिकं तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत आणि जेकेटोळीच्या पीडीएफ तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत तर आतापर्यंत आपण कोणते चालू घडामोडीचे चॅप्टर्स टार्गेटच्या माध्यमातून पूर्ण केलेले आहेत बघा आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आपली ही टार्गेट सिरीज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून जी आहे ही सुरू झालेली होती आणि आज जवळपास अडीच महिने जे आहेत ते आपले पूर्ण ऑलरेडी झालेले आहेत आणि जर तुम्हाला आत्तापासून जर हे टार्गेट सिरीज फॉलो करायची असेल जर तुम्ही कंबाईनची पूर्वपर्षा दोन हजार चोवीसमध्ये येणार असेल तर तुम्हाला एका दिवसामध्ये दोन दिवसांचे चालू घडामोडीचे टार्गेट जे आहेत हे तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा म्हणजे निश्चितपणे तुमचे सहा महिने जे असतील ते लवकर तुमचे क्लिअर आउट होऊन जातील आणि नंतर बाकीचे टार्गेटसोबत तुम्ही नंतर जे आहेत ते सर्मिसळ तुमची बऱ्यापैकी होऊन जाईल म्हणजे तुम्ही समरूप जे आहे ते तुम्ही साधू शकाल आपल्या नेक्स्ट येणार आहे टार्गेटची तर आत्तापर्यंत आपण सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेतीस वा जो आहे सहा महिन्याचे म्हणजे टोटली आपलं पूर्ण झालेलं आहे तर याच्यामध्ये कोणते चॅप्टर संपले आहेत बघा राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्त्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान व तंत्रज्ञान अंतरिक्ष घडामोडी आर्थिक घडामोडी योजना व उपक्रम नंतर समित्या व आयोग कृषी व पर्यावरण चर्चेतील पुस्तके महोत्सव व परिषदा क्रीडा घडामोडी निधन वार्ता दिनविशेष संरक्षण घडामोडी वन लाईनर घडामोडी आणि केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस आणि महाराष्ट्र अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि पंचवीस आता हे अर्थसंकल्प जे आहे ते कसे अंक बत्तीसमध्ये तुम्हाला सापडतील दोन्हीसुद्धा बाकीचे सगळे मग चॅप्टर जे आहेत ते अंक तेत्तीसमध्ये सुद्धा आपण अप केलेले आहेत त्यासोबत परिक्रमाचं फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचं मॅग्झिन्स आपलं टार्गेट होतं तर त्यामधून एकूण आता आजच्या दिवसासोबत तुमचा संरक्षण आणि अंतरिक्ष हा सुद्धा चॅप्टर संपून जाईल म्हणजे जागतिक घडामोडी संपलेत राजकीय घटनात्मक संपलेत महाराष्ट्र घडामोडी संपलेत विज्ञान तंत्रज्ञान संपलं पुरस्कार व संपलं आर्थिक घडामोडी संपले दिनुषय संपले आणि संरक्षण आणि अंतरिक्ष घडामोडीसुद्धा आज जो आहे तो संपून जाणार आहे नंतर जे केमस्यू क्यू आहेत तुम्हाला सांगितलं की डेली पंचवीस ते तीस सी क्यू तुमचे वाचून तुमचे व्हायला हवेत आणि ऑलरेडी जे कोणी पहिल्यापासून टार्गेट फॉलो करत असतील त्यांची ऑलरेडी उजणी जी आहे त्याची चाल चालू झालेली असेल ठीक आहे तर इथून पुढे आता फक्त करत राहू नका कारण मिळणाऱ्या कालावधीने असणार सिलेबस फार वास्ट आहे त्याच्यामुळे दररोज तुम्हाला करंट अफेअरचे प्रिपेशन जे आहे ते करायचं आहे त्यामुळेच ही टार्गेट सिरीज आहे तुम्ही झालेल्या आधीचे सुद्धा टार्गेट सर्वांनी बघत चला तर या टार्गेटचा कालावधी आपण ठेवलेला आहे एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस याच्यामध्ये काय संपवायचं आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते दो पीड़े पीड़े दो जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडीच्या आहेत आपल्याला संपवतात यासाठी सोर्सेस आपण वापरतोय सिम्प्लिफाईडचा सांग बत्तीस आणि तेत्तीस परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसच्या आणि जेके वरच्या एम सीक्यूच्या पीड जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या ज्यांना कुणाला पीडीएफ हवे असतील त्यांना लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता दररोज तुम्हाला कमीत कमी एक तास जास्तीत जास्त तुम्हाला दीड ते दोन तास करंट डब्याची प्रिपरेशनला वेळ जो आहे तो द्यायचाच आहे तर आतापर्यंत आज आता तुम्ही आतापर्यंत जे आपण सिम्प्लिफाईड सांग बत्तीस आणि वाचलेलं आहे त्याची तुम्ही उजळणी करायला सुरुवात करा ठीक आहे ऑलरेडी जर तुम्ही वाचलेलं असेल तर त्याची सुद्धा केलेली असेल तर नसेल केलेली तर उजळणी त्याची एकदा परिपूर्ण एकदा करून घ्या पुढचं टार्गेट येण्याआधी त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक जुलै दोन हजार चोवीसचं घ्यायचं त्याच्यामध्ये संरक्षण आणि अंतरिक्ष घडामोडी जे आहेत ते व्यवस्थित वाचून घ्यायचे एकूण आठ आठ पेजेस आहेत तर उद्याच व्हिडिओ येण्यादी तुमचं हे सगळं वाचून व्हायला पाहिजे तर टोकियो आटाकामा वेधशाळा भारतीय लष्कराला मिळायला एके दोनशे तीन रायफल्स गोपी थोटाकोरा ठरले पहिले भारतीय अंतरिक्ष पर्यटक भारतीय नौदलाची वसाहतवादी वारशापासून सुटका ईएसए आणि बारा देशांची शून्य अंतरिक्ष कचरा संदेवर स्वाक्षरी नासाचे फ्री फायर मिशन रुद्रम दोन क्षेपणास्त्राचे यशस्वी चाचणी पूर्णपणे उडी प्रिंटेड इंजिनसह जगातील पहिल्या रॉकेटचं प्रक्षेपण तरंगशक्ती दोन हजार चोवीस जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसात तीन दहशतवादी हल्ले अंतरिक्षात एक दहा हजार दिवस घालवणारा पहिला व्यक्ती लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची लष्कर प्रमुखपदी नियुक्ती आता हे लॉंग आर्टिकल्स आहेत ठीक थी। आहे हार्डले चार ते पाच पेजेसमध्येच ह्या जवळपास हे आर्टिकल्स आहेत तर व्यवस्थित जर तुम्ही वाचून घ्या त्याच्यानंतर संरक्षण आणि अंतरिक्ष सुद्धा तुम्हाला वाचून काढायचं आहे म्हणजे संरक्षण अंतरिक्षा चॅप्टर आपला पूर्ण होऊन जाणार आहे तर त्याच्यामध्ये शक्ती सराव म्हणजे जास्त मोठे आणि संक्षिप्त स्वरूपामध्ये शक्ती सराव लष्कर प्रमुखांचा कार्यकाळ एक महिन्याने वाढवला भारतीय लष्कराला मिळ मिळणार रशियन इगला एस एअर डिफेन्स सिस्टीम मंगळयान दोन प्रकल्पाचं अनावरण सीडीएस जनरल अनिल चव्हाण सायबर सुरक्षा दोन हजार चोवीस सरावामध्ये सहभागी स्वीडनकडून युक्रेनच्या सुरक्षा क्षमतेत वाढ करण्यासाठी मदत रेड फ्लॅग चोवीस सरावात भारतीय हवाई दलाचा सहभाग जगातील पहिला लाकडी उपग्रह चीनचे चांगे सिक्स मिशन प्रवाह सॉफ्टवेअर भारतीय लष्कराला हायड्रोजन बसेस मिळाल्या स्पर्श प्रणाली जिमेक्स चोवीस डीआरडीओचे अध्यक्ष समीर कामत यांना एक वर्षाची मुदतवाढ डी प्रिंटेड रॉकेटसाठी इस्रो आणि विप्रो थ्री डी दरम्यान सहकार्य पाकिस्तानाकडून पाकसॅट एम एम वन उपग्रहाचे प्रक्षेपण उत्तराखंडमध्ये भारतातील पहिल्या खगोल पर्यटन उपक्रमाचं अनावरण पेरू आणि स्लोवाकियाची चंद्राच्या शांतता पूर्ण अन्वेषासाठीच्या आर्टिमिस करारावर स्वाक्षरी भारत आणि फ्रान्सची मोहीम अंतराळवी विल्यम अँडर्स यांचा विमान अपघातात मृत्यू विद्युत रक्षक अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी पुनर्नियुक्ती मंगळ ग्रहावरील तीन विवरांना नावे नासाकडून पहिल्या मुख मुख्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि रशियाने पानबोड्यावर बोलावा इंटर कॉन्टिनेंटल क्षेपणास्त्र तैनात तर हे संरक्षण आणि अंतरिक्षामध्ये अॅटक मध्ये तुम्हाला वाचायचं संक्षिप्त स्वरूपामध्ये न्यूज आहेत हार्डली दोन ते तीन पेजेस आहेत तर व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर वैद्यराज हेमचंद मांझी यांची सुद्धा माहिती ह्या तुम्हाला परिक्रमाच्या ह्या चॅप्टरच्या शेवटी तुम्हाला इथं पाहायला मिळेल तर यांची सुद्धा माहिती जी आहे ती वाचून घ्या कारण नंतर बॅकला आपल्याला जमणार नाही ठीक आहे त्याच्यानंतर जे के जे ज्या पिडे आपण बनवलेत मराठीमध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या एमसीक्यू मध्ये आहेत तर ह्या तुम्ही मराठीमध्ये उपलब्ध त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे कोणाला हवी असेल तुम्ही नक्कीच तिथून जाऊन तुम्ही घेऊ शकता यातून दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता तुम्हाला वाचायचे लक्षात ठेवायचे आहेत त्याची लिंक वेडोच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर जे केुडे परिक्रमाड सिंप्लिफाई हे तीन सोर्सेस अप झाले आपल्याला करंट आपल्या प्रिपेशनसाठी तेच वाचायचे त्याची सतत चांगली उजळणी करायची आपल्याला निश्चितपणे चांगला स्कोर परीक्षेमध्ये होऊन जाईल ठीक आहे मात्र तिघांची व्यवस्थित टार्गेट फॉलो करा प्रत्येक दिवशी ॲटलीस्ट एका जर तुम्ही नवीन असाल तर एका दिवसाला दोन दिवसाचं टार्गेट तुम्हाला करावं लागेल ठीक आहे मगच पुढचे नंतर सहा महिने तुमचे कौरव होणार आहेत त्याच्यामुळे झालेले टार्गेट सर्वांनी बघून घ्या आणि थोडंसं सिरियस होऊन जे आहे ते सर्वांना टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा सर्वांनी जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करत चला शेअर करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट